नमस्कार सर्वांचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण कांदे पोहे न बनवता बनवणार आहोत मस्त पोह्यांचे मऊ लुसलुशीत असे पराठे। चला तर मग आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी इथं मी एक वाटी पोहे घेतले आहेत। तर आपण आता हे पोहे या मिक्सर जारमध्ये घेऊयात। आपण इथं याचे बारीक पीठ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहताय बारीक रव्यासारखं मी याला दळून घेतलं आहे आणि असं बारीकसर पीठ मी याचं करून घेतलं आहे। आपण आता हे सेम वाटीमध्ये ओतून घेऊयात। तर तुम्ही इथं पाहिलत एक वाटी पोहे मी घेतले होते त्याची एक पाऊण वाटी पीठ असं आपलं झालं आहे। जेवढं पीठ आपण घेणार आहोत त्याचं दुप्पट आपण पाणी यूज करायचं आहे हे शिजवण्यासाठी। इथे या डिशमध्ये मी 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आपण या किसून घेणार आहोत। पेस्ट न घालता आपण हा लसूण किसून पराठ्यांमध्ये घालणार आहोत ज्याने आपल्या पराठ्यांमध्ये या लसणाची छान टेस्ट लागते। आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेत आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण किसलेलं लसूण घालणार आहोत। हे लसूण आपण तेलामध्ये छान हलकंसं परतून घेणार आहोत। तर लसूण परतून इथं घेतलं आहे। यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे। तर माझं पाऊण वाटी पोह्याचं पीठ झालं होतं तर त्यासाठी इथं मी 1.5 वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालत आहे। पाणी घातल्यावर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालूयात। तर 1/2 छोटा चमचा मी चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घातलं आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। पाण्याला छान उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये पोह्याचं पीठ घालणार आहोत। पीठ घालता घालता हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाही। तर आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी। तर इथं हे व्यवस्थित सर्व बाजूनी छान हलवून घ्यायचं, बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही। तर तुम्ही इथं पाहताय पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे आणि हे छान शिजवून मी घेतलं आहे। यामध्ये कसल्याही गाठी झाल्या नाही आहेत। आपण आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपण आता हे मिश्रण थोडंसं पसरून घेऊयात जेणेकरून हे पटकन थंड होईल। तर इथं हे व्यवस्थित स्प्रेड करून आपण आता ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर इथं मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत। साली काढून आपण आता हे बटाटे किसून घेऊयात। इथं ह्या किसलेला बटाटा मी पराठ्यामध्ये घालणार आहे। तुम्ही बटाट्याऐवजी मेथी किंवा आणखी काही देखील यूज करू शकता। तर इथं मी हे पातेले घेतलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात। तर इथं हे हलकंसं कोमट आहे, अजून पूर्ण थंड झालेलं नाही आहे। हे मी एकत्र असं करून घेत आहे। यामध्ये आपण आता किसलेला बटाटा घालूयात आणि तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर आता हे दोन्ही आपण एकत्र एकजीव करून घेऊयात। तर इथे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी घालत आहे 1 टेबलस्पून दही। दही घातल्याने आपले पराठे मस्त मऊ होतात। तर यामध्ये अगदी थोडंसं 1 टेबलस्पून दही मी यूज करत आहे आणि ते मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीने आपले पराठे छान दिसतात। तर ह्यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालत आहे आणि पुढे छान बाइंडिंगसाठी ह्यामध्ये मी फक्त 1 ते 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ ॲड करत आहे। तर गव्हाचं पीठ घातल्यावर आपण पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे। पीठ अगदीच जर हाताला खूप जास्त चिकटत असेल तर थोडा तेलाचा हात घ्यायचा जेणेकरून पातेल्याला लागलेलं सर्व पीठही निघेल आणि हे पीठ व्यवस्थित मळलं जाईल। तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आहे। आपण लगेचच ह्याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत। तर इथं मी एक लाटी बनवून घेत आहे पराठा बनवण्यासाठी। इथे मी गव्हाचं पीठ यूज करत आहे पराठा लाटण्यासाठी। आपल्याला हा पराठा खूप जास्ती पातळसर किंवा खूप जास्ती जाडसर लाटायचा नाही आहे। अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत। जर कुठं तुम्हाला वाटत असेल कुठं हा पराठा पळपटायला चिकटतोय तर तिथं थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं। जशी आपण पुरणपोळी लाटतो तसं अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथं माझा हा पराठा लाटून झाला आहे। तुम्ही हा पराठा असाच तव्यावर भाजू शकता पण इथं मी ह्या डब्याच्या झाकण्याने या पराठ्याला मस्त गोल गरगरीत कट करून घेणार आहे। हे पराठे दिसायला खूप छान दिसतात। तर इथं हा पराठा मस्त कट करून मी घेतला आहे। आपण लगेचच तो तव्यावर शेकून घेऊयात। तर इथं तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हा पराठा छान दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घेणार आहोत। गॅसच्या हाय फ्लेमवर पराठा बिलकुल भाजायचा नाही। तर इथं आपण आता ह्यावर तूप लावून घेऊयात। तर सर्व बाजूंनी मी छान तूप लावून घेत आहे आणि त्यानंतर आपण हा पराठा पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूंनी मस्त भाजून घेऊयात। गॅसच्या हाय फ्लेमवर हे पराठे बिलकुल भाजायचे नाहीत, ते पटकन करपले जातात। आता आपण दुसऱ्या साईडलाही मस्त तूप लावून घेऊयात। तूप तेल न लावता देखील तुम्ही हे पराठे भाजू शकता, ते तसेही खायला मस्त मऊ असे बनतात।
तर इथं दोन्ही साईडनी मी पराठा मस्त भाजून घेतला आहे. आपण आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथं माझे सर्व पराठे बनवून झाले आहेत. पहा किती मस्त मऊ लुसलुशीत असा हा पराठा झाला आहे. मी तुम्हाला एक पराठा मोडूनही दाखवत आहे. हे पराठे खायला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.